नमस्ते मित्रांनो, आज आपण खनिजे व खनिजांची निर्मिती कशी झाली याबद्दल माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये खनिजांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. निसर्गात घडणाऱ्या विविध प्रक्रियेमुळे ही खनिजे तयार झालेली असतात. पृथ्वीवरील खडक हे सुद्धा खनिजाचेच उदाहरण आहे. मनुष्य खाणकामाद्वारे ही खनिजे बाहेर काढतो व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करत असतो. भूकवचातील मॅग्मा असेल किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला लावा रस असेल, कालांतराने हा थंड होऊन त्यापासून स्फटिक रूपी खनिजे तयार झालेली असतात. जसे की मॅग्नेटाईट व अभ्रक ही लावा रसापासून तयार झालेली खनिजे आहेत. तसेच मित्रांनो, उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन त्या ठिकाणी स्फटिक रूपी खनिजे शिल्लक राहतात. जसे की हलाई, जिप्सम ही खनिजे बाष्पीभवनातून तयार झालेली आहेत. मित्रांनो, भूगर्भातील दाब व उष्णता यामुळे सुद्धा एका खनिजाचे दुसऱ्या खनिजात रूपांतर होत असते. जसे की हिरा, ग्रॅफाइट यासारखी खनिजे ही दगडी कोळशापासून रूपांतरित झालेली आहेत. एवढंच नाही तर काही सजीव हे स्वतःपासून असेंद्रिय पदार्थ तयार करून त्याच्यातून सुद्धा खनिजाची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ, स्वतःच्या संरक्षणासाठी शंख, शिंपले, कवच तयार करून त्यापासून शिंपले तयार होतात.